बिहार के बाद अब महाराष्ट्र के भी एक पूर्व मंत्री ने सनातन धर्म के खिलाफ बयान दे दिया है। उन्होंने कहा है कि सनातन धर्म महाराष्ट्र दो ही है। उन्होंने सिर्फ यही नहीं कहा, उन्होंने कहा कि वो खुद हिंदू हैं लेकिन सनातनी हिंदू नहीं है। उन्होंने तमाम संत परंपराओं, बुद्ध से लेकर तुकाराम तक तमाम नाम गिनाए और कहा कि ये सभी लोग सनातन के खिलाफ खड़े रहे क्योंकि वो समानता के खिलाफ था। सनातन धर्म हा महाराष्ट्र द्रोही आहे। सनातन धर्माच्या विरोधात पहिल्यांदा बुद्ध उभे राहिले, त्याच्यानंतर महावीर जैन उभे राहिले, त्याच्यानंतर बसवेश्वर अण्णा उभे राहिले, त्याच्यानंतर चक्रधर स्वामी उभे राहिले, त्याच्यानंतर साक्षात ज्ञानेश्वर महाराज उभे राहिले आणि त्याच्यानंतरची जी संत परंपरा आहे पार तुकाराम महाराजांपर्यंत, ते सगळे सनातन धर्माच्या विरोधात होते। सनातन धर्माला मानणाऱ्या लोकांनीच आमच्या तुकाराम महाराजांच्या गाथा फाडल्या, फेकल्या, फेकून दिल्या। त्या सनातन धर्माविरुद्ध स्वतः शिवाजी महाराज उभे राहिले, स्वतः संभाजी महाराज उभे राहिले, त्याच्यानंतर सनातन धर्माच्या विरुद्ध ज्यांनी महिलांना घरी बसवलं होतं, त्या महिलांना दरवाजे उघडे करून दिले शिक्षणाचे, ते स्वतः महात्मा फुले उभे राहिले। शोषित दलितांना, वंचितांना आरक्षण मिळालं पाहिजे, समतेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे हे शाहू महाराज म्हणाले आणि सनातन धर्माच्या विरोधात उभे राहिले। 1925 ते 1930 काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी सनातन निर्माण केला, त्या मनूची मनुस्मृती जाळून टाकली। ज्या सनातन धर्मामुळे पाण्याला स्पर्श करता येत नव्हता बहुजनांना, त्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी महाडचं 14 तळ आंदोलन केलं। ज्या सनातन धर्मामुळे बहुजनांना देवळात जाता येत नव्हतं, ते नाशिकला काळाराम मंदिराचं आंदोलन करून ते काळाराम मंदिरात गेले आणि या सनातन धर्माचा अंतिम खिळा त्यांनी ठोकला ज्या दिवशी त्यांनी संविधान निर्माण केलं। इथल्या सगळ्या जातीय व्यवस्थेला, इथल्या सगळ्या वर्णव्यवस्थेला, इथल्या बहुजनांना सगळ्यापासून लांब ठेवण्याला अगर जबाबदार कोण असेल तर सनातन धर्म होता। तो हिंदू धर्म नव्हे ही गल्लत करू नका की सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म। सनातन धर्म आणि हिंदू धर्माचा काही एक संबंध नाही। मी हिंदू आहे, मला अभिमान आहे, पण मी सनातनी नाही। आणि हे म्हणणं की मी हिंदू सनातनी आहे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूनी आहे, तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजलेच नाही। अब जितेंद्र आव्हाड के इस बयान के बाद महाराष्ट्र की राजनीति में कैसा भूचाल आएगा ये अब वक्त ही बताएगा।